नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या दिवसात कदाचित मित्रांनो आजचा दुसरा व्हिडिओ असेल. आणि मित्रांनो, आज आहे रामनवमी. तर रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मित्रांनो दापोली तालुक्यातील मोरूड गावातील मित्रांनो श्री दुर्गादेवीच्या मित्रांनो मंदिरामध्ये मित्रांनो आज रथोत्सव असतो. आणि मित्रांनो, ही रथयात्रा मित्रांनो रथोत्सव हा बघण्यासारखा असतो. खूप मित्रांनो अगदी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व मंडळी त्या रथोत्सवाला येत असतात. तर आपण मित्रांनो जातो तिकडं रथोत्सव पाहायला. बघूया मित्रांनो कशाप्रकारे हा रथ त्यांच्या गावामध्ये फिरला जातो. थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर थेट मित्रांनो जाऊया मुरुडमध्ये आणि दुर्गादेवीचा मित्रांनो हा रथोत्सव पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आपण आता आलोय श्री दुर्गादेवी मंदिर मुरुड इथे आलोय. इकडे आहे दुर्गादेवीचं मंदिर. आणि मित्रांनो बघताय आज रथोत्सव ना, तर सगळीकडे मित्रांनो इकडे दुकानं वगैरे लागलेली आहेत. आणि रथ इथे जवळच आहे, तर आपण आता प्रथम मित्रांनो रथ पाहायला जाऊया आणि नंतर मग मंदिरामध्ये जाऊया. मंडळी बघताय रथ आता प्रत्येक घरोघरी मित्रांनो आरती घेत चाललाय आणि इकडे गुलाल वगैरे उडवत आहेत. मंडळी रथ उचलला आहे आणि उत्साह बघताय प्रत्येक मंडळींच्या चेहऱ्यावरती. मित्रांनो जेव्हा रथोत्सव असतो ना, तेव्हा प्रत्येक भाविकांच्या मनावर आणि चेहऱ्यावरती ना उत्साह असतो ना, आनंदाचा उत्साह तो अगदी दिसून येतो. आता पूर्ण क्रॉस झाला आहे रथ. Yeah.
सगळी बघताय, ज्या घरी म्हणजे किंवा ज्या दुकानाजवळ आरती केली जाते ना, तिथे आरती घेतल्याच्या नंतर काही पावले पाठी जातं आणि पुन्हा पुढे येतं. तसंच झालंय, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. Hey!
मंडळी आपण आता आलो आहे श्री दुर्गादेवी मंदिराच्या इथे, आणि आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. खूप मंडळी आलेले आहेत दर्शनासाठी. तर मंडळी आपण आता आलोय मंदिराजवळ, प्रवेशद्वाराजवळ आलोय आणि बघताय सभा मंडपात सर्व महिला बसलेल्या आहेत. आपण आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. तुम्ही देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गादेवीचं दर्शन घेतलं असेलच. एकदम जुनं मंदिर आहे, लाकडी पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आहे. आणि आजच्या मित्रांनो आज रावणवमी, तर मित्रांनो खूप अशी भक्तमंडळी दर्शनासाठी येत जातात. आपण एक प्रदक्षिण मारूया. खूप लोक इथे पैसे चिकटवतात, काही जणांचे चिकट सुद्धा. प्रदक्षिण मारे एक. तर मंडळी बघताय मंदिर एकदम खूप जुनं आहे, आणि मंदिरावरती मित्रांनो जी कलाकृती केलेली आहे लाकडावरती कलाकृती, ती अगदी बघण्यासारखी आहे. आणि ह्या मंदिराची मित्रांनो थोडी माहिती आपल्याला इथे दिसते, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करूया. श्री दुर्गादेवी प्रसन्न. व्हिडिओ स्टॉप करा आणि तुम्ही वाचू शकता संपूर्ण माहिती. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल दापोली तालुक्यातील मोरुड गावातील मित्रांनो श्री दुर्गादेवीचा मित्रांनो हा रथोत्सव खूप छान प्रकारे मित्रांनो हा रथोत्सव साजरा होतोय. आणि रामनवमीच्या दिवशी मित्रांनो हा रथोत्सव असतो. आणि जवळजवळ मित्रांनो सकाळी ना पहाटे 8:30 मित्रांनो हा रथोत्सव निघतो, आणि संध्याकाळी 4:30 दरम्यान हा रथ मित्रांनो पूर्ण आपल्या मंदिरामध्ये जातो. तर मित्रांनो संपूर्ण गावामध्ये हा रथ फिरतो, आणि सगळ्या मित्रांनो हा रथोत्सव अगदी बघण्यासारखा असतो. रथ खांद्यावरती घेऊन तो नाचवतात, प्रत्येक घरासमोर मित्रांनो हा रथ जातो. तेथील महिला आरती करतात, आणि आरती घेतल्याच्या नंतर हा रथ 5 पावले मागं जातो, आणि नंतर पुन्हा मित्रांनो नाचवत पुन्हा पुढची घरं घेत जातो. तर मित्रांनो हा सर्व मित्रांनो सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे. छोटासा व्हिडिओ असेल पण मित्रांनो खूप काही बघण्यासारखं होतं. आणि मी तिथं मंदिरामध्ये गेलो, तिथे दुर्गादेवीचं दर्शन तुम्ही घेतलं असेलच व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिथे मी विचारलं, जवळजवळ मित्रांनो 1763 साली मित्रांनो ह्या दुर्गादेवी मंदिराचा मित्रांनो जीर्णोद्धार झाला होता. आणि खूप मित्रांनो खूप वर्षापासून मित्रांनो ही रथोत्सव हा त्यांचा म्हणजे प्रथा चालू आहे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी कळवा, आणि चॅनल नवीन असलं चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ. म्हणजेच मित्रांनो ह्या आजच्या दिवसाचा मित्रांनो अजून एक व्हिडिओ येतो, म्हणजे दापोली तालुक्यातील हरणे 5 पंढरीमध्ये रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात चालू आहे. तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून कारण तो व्हिडिओ दुसरा येईल, पण हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला बाय बाय.